आरोग्यमंत्री राजेश टोपे हे बोलतात आपण थेट तिकडे जाऊयात. सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा याचं प्रबोधन सगळ्यांना करण्याची गरज आहे. काही काही समाजाचे असे विशिष्ट घटक आहेत की ज्यांची आपल्याला विशेष तत्वाने काळजी घेतली पाहिजे, ती काळजी सुद्धा घेण्याबाबतच्या सूचना आम्ही देण्यात आलेल्या आहेत. काही विशेष समाजाचे प्रवर्ग आहेत की ज्यामध्ये आपल्याला काही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक गुरूंना किंवा त्यांच्या मौलवींना सुद्धा इन्व्हॉल्व करून आपल्याला लसीकरणाला अधिक जास्त महत्व देऊन लसीकरण करण्याच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या आज गोष्टींच्या अनुषंगाने मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या संपूर्ण महत्व लक्षात घेऊन कशा स्वरूपाने आपल्याला हे यश मिळवायचंय. तर काल मी संध्याकाळी 7 ते 8:30 दीड तास राज्याचे संपूर्ण जिल्हाधिकारी, राज्याचे सगळे जिल्हा परिषदचे CO आणि संपूर्ण आरोग्याची 100% यंत्रणा या सगळ्यांबरोबर VC ने त्यांच्याशी डिटेल प्लॅनिंग त्यांच्याशी केलेली आहे आणि त्यांना पूर्ण प्रोग्राम सांगितलेला आहे ज्यामध्ये कलेक्टर्स, CO यांनी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या म्हणजे अंगणवाडी आणि त्या संबंधित महिला असतील त्या आणि त्याचबरोबर शिक्षक वर्ग या आणि महसूलचा वर्ग, मग तलाठी असतील, तहसील ग्रामसेवक असतील, ग्रामविकास विभागाचे लोक असतील, BDOs असतील, या सगळ्यांच्याच सहकार्याने खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू हा ग्रामपंचायत करून किंवा शहरामध्ये वॉर्ड करून आपल्याला त्या दृष्टिकोनातून मायक्रो प्लॅनिंग करून नियोजन केलं पाहिजे. अशा सगळ्या नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यांना लागत असणारे सर्व साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मग ते ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळ जर म्हणाल तर ANM असतील, GNM असतील, डॉक्टर्स असतील, सिरेंजेस असतील, जे कमतरता होती ती पण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अडचणी काही नाहीत हे त्यांच्याकडून वदवून घेतलेलं आहे. आता गरज आहे फक्त मोबिलाइज करण्याची, म्हणजे लोकांना त्यांच्या घरून त्यांना प्रबोधन करून आणून त्यांना सेंटरपर्यंत घेऊन येणं, हे मोबिलायझेशनसाठी सुद्धा या सर्व विभागांची गरज आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला हे पूर्ण काम करून घ्यायचं आहे. तर या सगळ्या बाबी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. सगळ्यांनी उत्साहाने हे सगळं करूच असं त्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण साधारण 15.5 लाख म्हणजे 15,16,000 अशा स्वरूपाने आपण उच्चांक मागच्या ही काही एक एक दिवसातल्या लसीकरणामध्ये केलेला आहे. मी त्यांना आता असं सांगितलं की आता महाराष्ट्रामध्ये आपला आपलाच उच्चांक आपण मोडला पाहिजे आणि आपण 20 लाख 25 लाखापर्यंत जाऊन महाराष्ट्राची क्षमता ही काय असू शकते ती दाखवून दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एका एका आपण जर का सेंटरवर मोठ्या पद्धतीनं लसीकरण आपण करू शकलो तर हे शक्य होऊ शकेल आणि त्यामुळे ही सगळी टीमवर्क करून आणि एका मिशन मोडवर त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच याला नाव सुद्धा दिले मिशन कवच कुंडल. कवच कुंडलचा अर्थच सुरक्षा, आपली आपल्याला सुरक्षा करण्याच्या मिशनवर आपण आहोत आणि पूर्ण कोविडपासून आपल्याला सुरक्षा त्या ठिकाणी सर्व जनता जनाधनाची करायची. या सगळ्याच अनुषंगाने आता आपण पुढच्या येणाऱ्या काळात साधारणपणे आपण कोणाकोणाची मदत घेऊ शकतो तर शासनाच्या व्यतिरिक्त आपण IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टर्सची प्रायव्हेट डॉक्टर्सची मदत घेतली पाहिजे, रोटरी क्लब असेल किंवा तुमचे लायन्स क्लब असतील, NGOs असतील वेगवेगळ्या, या सगळ्यांना आपण पूल करून मदत घेतली पाहिजे. केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी सुद्धा केंद्र शासन अनेक पद्धतीनं मनुष्यबळांचे पगारसुद्धा उपलब्ध करून देतात. तर अशा काही वेगवेगळ्या NGOs असतात आणि त्याला फंडिंग CSRच्या माध्यमातून अनेक मोठ्या कंपन्या करतात. मला वाटतं त्यांच्याकडून सुद्धा काही मनुष्यबळ उभं करावं आणि मोबिलायझेशनचं काम करावं अशा सुद्धा सूचना मी काल या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सगळ्या संबंधाने मला असं सांगायचं की साधारणपणे IEC यातला फार महत्त्वाचा विषय राहणार आहे, म्हणजेच इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन, लोकांना अवेअरनेस करणं, लोकांना जनजागृती करणं, याबाबतसुद्धा आरोग्य विभाग तर करेलच परंतु त्या त्या लेवलला कलेक्टर्सला
आणि कमिशनर्सला आणि सीओजला सुद्धा सांगितलंय की तुमच्या जिल्ह्यातले जे प्रभावी ओपिनियन मेकर्स असतील, इन्फ्लुएन्स करणारे लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे सदस्य असतील, आमदार खासदार असतील, सर्व पक्षीय सर्व लोकांना एकत्रित करा, काही सेलिब्रिटीजला या ठिकाणी आपापल्या परीनं एकत्रित करा आणि याला आपण महत्व आईसीचं म्हणजे लोकांना जागरूक करण्याचं करा. मी काही सक्सेस स्टोरी सुद्धा सांगितल्या की जसं आता पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेने 75 तास सलग न खंड पडता लसीकरण चालू ठेवलं, म्हणजे याचा अर्थ काय की दिवस पण रात्र पण आणि कधी पण जाऊन तुम्ही लसीकरण आपापल्या वेळेच्या सोयीने करू शकता. हे एक इनोव्हेटिव्ह आयडिया त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे. त्यांनी काही प्रमाणात ट्रान्सजेंडर, सेक्स वर्कर्स, काही विशिष्ट असे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी विशेष ड्राईव्ह घेऊन यांना सगळ्यांना देखील लसीकरण करण्याच्या संदर्भात मोठ्या पद्धतीनं त्यांनी कामगिरी केलेली आहे. त्यामुळं असा कुठलाही घटक विसरता कामा नये. बऱ्याचदा अशा असतात की भिकारी असतात किंवा बेगर्स ज्याला म्हणू आपण किंवा सोडून म्हणजे अनाथ लोक असतात, वयस्कर लोक असतात, या लोकांना सुद्धा कधी कधी त्यांच्याजवळ कार्ड नसतं, त्यांचं ओळखपत्र नसतं. अशा लोकांना सुद्धा एक आपल्या कोविन ॲपमध्ये एक स्पेशल मॉड्यूल आहे की ज्यामध्ये काहीच ओळख नसली तरी सुद्धा त्यांचं नाव त्यामध्ये टाकून आपल्याला त्यांना लसीकरण करता येऊ शकतं. जरी कुठे नेटचे प्रॉब्लेम असतील, कोविन लॅब नीट ऑपरेट होत नसेल, तरी ऑफलाईनमध्ये सुद्धा आपण मॅन्युअली रजिस्ट्रेशन करून आपण लसीकरण करून द्या आणि नंतर 24 तासात आपण त्यांना ऑनलाईन करा, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या छोट्या छोट्या बाबी होत्या ज्या त्यांनी आम्हाला विचारल्या किंवा अशा अडचणी येऊ शकतात सांगितलं, त्या सगळ्यांचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांना म्हणजे सर्व पालकमंत्री महोदयांना या सर्व कार्यक्रमामध्ये आपण म्हणजे काल कॅबिनेटमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचं आवाहन काल कॅबिनेटच्या सगळ्या कलिग्जला केलेलं आहे, सहकाऱ्यांना केलेलं आहे, सांगितलेलं आहे की यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं. मी आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा संदेश राज्यात